ज्याच्याकडे संस्कार नसतील त्याच्याकडे कितीही करोडो रुपये असले तरी तो माझ्या दृष्टीने ज्याला संस्कार नाहीत तो कफल्लक आहे. पण अशा कफल्लक लोकांची जेवढी ऐपत आहे तेवढी आपण दावा दाखल केला पाहिजे. अशा हिशोबाने मी 3 रुपयाचा दावा दाखल करते. एवढी सभा यशस्वी झाल्यानंतर विरोधकांना थोडंसं झोंबणं फारच स्वाभाविक आहे आणि त्या अनुषंगाने विरोधकांनी अशा पद्धतीने आपली जळजळ मळमळ व्यक्त करणं हे सहज स्वाभाविक आहे. सिरसाट या माणसाकडे संस्काराचा लवलेश नाही आणि ज्याच्याकडे संस्कार नसतील त्याच्याकडे कितीही करोडो रुपये असले तरी तो माझ्या दृष्टीने ज्याला संस्कार नाहीत तो कफल्लक आहे. पण अशा कफल्लक लोकांची जेवढी ऐपत आहे तेवढी आपण दावा दाखल केला पाहिजे. अशा हिशोबाने मी 3 रुपयाचा दावा दाखल करते. आणि त्याचं दुसरं माझं कारण असं आहे की अब्रूला मोल नसते. ज्या पद्धतीने त्यांनी माझी अप्रतिष्ठा करणारी विधानं केलेली आहे तर त्या विधानांना जर पोलीस स्टेशन दाद देत नसेल, पोलिसांमध्ये जर त्याच्यावर गुन्हा दाखल होत नसेल तर मला नाईलाजाने कोर्टाचे दरवाजे ठोठावावे लागतील आणि मी ती दाद मागते. नाही, आत्ता हे राजकारणाचा स्तर एकदम गलिच्छ आणि न्यूनतम स्तर होत चाललेला आहे. CM आणि DCM साहेबांनी खरं तर राज्याचे चालक पालक म्हणून काही भूमिका घेणे अपेक्षित आहे. मात्र ज्या पद्धतीने CM DCM वागत आहेत, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जो दुजाभाव चालू आहे की महिला जर सत्ताधारी पक्षातली असेल तर आम्ही सगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करून घेऊ, पण जर ती वेगळी कोणी असेल तर मात्र आम्ही गुन्हे दाखल करून घेणार नाही, हे वाईट आहे. आणि निश्चितपणे याच्या अगेन्स्ट काहीतरी कोणीतरी ॲक्शन घेतली पाहिजे. ती ॲक्शन मी घेते, कारण लोकप्रतिनिधी जबाबदार कायदेमंडळाचे प्रतिनिधी असणारे लोकच जर कायदा मानत नसतील, जुमानत नसतील, तर त्यांना योग्य मार्ग काय तो दाखवला पाहिजे. मी काल सभेमध्ये होते त्यामुळे मी नाही पाहिलेलं काय झालं. कालच्या सभेला विरोधकांनी बरेच राहू सरदाने होणार आणि त्यांनी त्या सभेवरती ते कसं काय होत असतं. एवढी सभा यशस्वी झाल्यानंतर विरोधकांना थोडंसं झोंबणं फारच स्वाभाविक आहे आणि त्या अनुषंगाने विरोधकांनी अशा पद्धतीने आपली जळजळ मळमळ व्यक्त करणं हे सहज स्वाभाविक आहे. आम्ही एन्जॉय करतो या गोष्टी.